जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भानगर, उसरली, उमरोली आणि दुंद्रे ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास आणि समाजोपयोगी कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. भानगर ग्रामपंचायतीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, भानगर सरपंच शांताराम पोपेटा, शिरोली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, भानगर विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, नारायण माळी, नारायण मडवी, नितीन पोपेटा यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भानगर येथे उमरली, उसरली आणि भानगर या गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणेशाचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येथील कार्यकर्त्यांनी या परिसराच्या गरजा ओळखून येथील लोकांना वेगवेगळ्या सोयीसुविधा देण्यासाठी, येथील कॉलनीमध्ये राहायला आलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच मतदार नोंदणीत कोणाची नावे राहिली आहेत ती पाहून नोंदवून घ्यावीत. याशिवाय ग्रामस्थांना आपल्या जमिनी न विकता त्यावर काहीतरी व्यवसाय सुरू करावा असा सल्ला यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना दिला. मला अभिनंदन करावंच वाटतं तुमचं, तुमच्या सगळ्या सहकार्याचं, की स्वतःच्या खर्चातून 4 लाखापेक्षा जास्त खर्च करून तुम्ही अशा पद्धतीचा बंधारा नदी सफोलीकरण नदीकरण केलं आणि त्या माध्यमातून गावामध्ये विहिरीला पाणी वाढलंय. आज अतिशय चांगल्या पद्धतीनं या गावामध्ये लोकांच्या सोयी सुविधा निर्माण झाल्या. आज खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये शेतीचं प्रमाण कमी होत चाललंय. लोकांना जमिनी बिल्डरांना पाटीवाल्यांना विकणं आणि त्या जमिनीतून पैसे कमवणं आणि त्याच्यातून बंगला बांधणं, दागदागिने महिलांना तर करणं, पुरुषांना पण करणं अशा पद्धतीचा स्पर्धा लागलेली आहे आणि त्या माध्यमातून त्या जमिनीपासून आपण कायमचे वंचित होतोय. भानगर गावाच्या माध्यमातून आज जे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून केलेले आहेत त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीच्या नामफलकाचं आपण अनावरण केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या परिसराच्या गरजा ओळखून या परिसराला वेगवेगळ्या सोयी सुविधा देण्यासाठी जे जे पदाधिकारी आहेत या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. सर्व जे पंचायत समिती विभागीय, जिल्हा परिषद विभागीय पदाधिकारी आहेत या सगळ्यांनी या गावातल्या इथे कॉलनीमध्ये राहायला आलेल्या लोकांच्या समस्या ओळखून त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न कराव्यात. 31 ऑगस्ट मतदार नोंदणीची शेवटची तारीख आहे. 31 ऑगस्टला तुम्ही फॉर्म घेऊन जाल तर तुमचे अर्ज काही स्वीकारले जातील आणि मतदार यादीमध्ये नाव येतील अशी अपेक्षा धरू नका. 20 तारीख 21 तारखेपर्यंत जे फॉर्म द्याल त्याचीच नावं मतदार यादीत येऊ शकतात याची आपण दखल घ्या. तसेच या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते स्मशानभूमीचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय भानगर येथील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.